आपण 45 मिनिटं उशिरा चाललोय आपल्या याच्यामध्ये, म्हणून लवकर मॅच संपवायचे आहेत. पहिला बॉल 1987 बॉलिंग, 1989 बॅटिंग आणि सुंदर फटका आणि 2 रन डिक्लेअर केलेले आहेत. दुसरा बॉल, सुंदर फटका आणि अंपायर रन किती आहेत, 1. 3 रन झाले आहेत, 2 बॉल 3 रन. सरळ हातामध्ये निर्धाव चेंडू, 3 बॉल 3. सुंदर फटका आणि अडवलेल्या बाउंड्री लेवलला संजू त्यांनी, 1 रन मिळालेले धावून. 4 बॉल 4. वेल बोल्ड, एकही बॉल, एकही रन नाही आहे. निर्धाव चेंडू, 5 बॉल 4. हा पण सुंदर चेंडू, 6 बॉल 4. 1 ओव्हर 4 रन्स. दुसरं षटक टाकायला येत आहेत संजोत वर्तक. सुंदर फटका आणि बाउंड्री अडवलेला आहे, 1 रन धावून काढलेली आहे. स्कोर झाला आहे 5 आणि 6. डीजे रन झालेले आहेत. नो बॉल हाईट नो, 12 रन. अजून एक चांगला फटका पण बाउंड्री अडवले आहे आणि 1 रन काढलेले धावून. 13. नो बॉल आणि धावून 1 रन काढले, 14 आणि 15 स्कोर झालेला आहे. आणि आउट. आणि सुंदर फटका परंतु डायरेक्ट हातामध्ये आणि विकेट. दोन ओव्हर 15, तिसरं षटक मकरंद सावे. आणि सुंदर फटका पण अडवलेला आहे मकरंद सावे यांनी. आपलं नाणं आणलंय का, मंडळाकडे पैसे नाहीत, आपापलं नाणं घेऊन टॉसला यायचं असतं. हा वैभव ठाकूर या, वैभव ठाकूरकडे नाणं दिलेलं आहे, या टॉस करायला या. महेश खैमिणीच्या वातावरणात करायचं ना, मग कशाला टॉस केला. मला वाटतं ही सध्यापर्यंत जी हायेस्ट स्कोरिंग मॅच आहे एनपीएल मधली. 23 रन झालेले आहेत. वेल प्लेड 89. लोक 17-18 वरती जात नाही आहेत. 24 झालाय, आय थिंक हायेस्ट स्कोर आहे आतापर्यंत एनपीएल मधला. आणि सुंदर फटका आणि ही 6. 30 धावा, हायएस्ट स्कोरिंग मॅच इन एनपीएल 2024. वेल डन 89.
आणि अजून एक फटका आणि फोर रन्स 34. सध्यापर्यंतची एनपीएल मधली हायएस्ट स्कोरिंग मॅच 87 च्या गोलंदाजीची पिसं काढण्यात आलेली आहेत. जिंकायला 35 रन हव्यात, 18 बॉल 35, अतिशय स्टीप टार्गेट आहे. पण 87 मॅजिक करणार का? 1987 मॅजिक करून दाखवणार का? जिंकायला 35 रन हव्यात, 18 बॉल 35. बॅटिंग चालू करायची 87 ने. 35 चा टार्गेट आहे, 18 बॉल 35, जवळजवळ 11 वरती 12 रन रेट हवाय. 1 ओव्हर 12 रन रेट हवाय यांना जिंकायला. आणि 89 ने करून दाखवलंय की ह्या पिचवर, या टर्फवर एवढ्या रन करता येतात. आता 87 हा कित्ता परत गिरवणार का? पहिला बॉल आणि मारलेला आहे, पण चांगली फिल्डिंग, 1 रन. 89 ची सुरुवात सुद्धा अडखळतच झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन होत्या, त्यांनी पुढच्या 2 ओव्हरमध्ये भरपूर मारलेत, त्याच्यामुळे 87 काळजी करायची गरज नाही आहे. आणि हा अतिशय सुंदर फटका, परंतु परत एकच रन. 1-1 रन काढून होणार नाही 87 तुमचा स्कोर. आणि अजून एक चेंडू आणि हा व्हाईट बॉल. 7 रन झालेले आहेत. आता एखादा चौकार बसला तर रन रेट बरोबर येईल. आणि हा सुंदर फटका, परंतु अडवलेला आहे. आणि लागून 2 रन दिलेले आहेत, 10 रन. 1 ओव्हर 10, जिंकायला 25 पाहिजेत. 12 बॉल 25. अजून 1 ओव्हर आहे, झाली नाही. 1 to go. ओके, 1 to go. 5 बॉल 10. शेवटच्या बॉलला एखादा चौकार बसला तर या मॅचमध्ये रंगत येईल. अजून आणि 1 रन काढलेली आहे, 11. 1 ओव्हर 11. 1 ओव्हर 11, चांगली धावा घेतलेल्या आहेत. 12 बॉल मध्ये 24 पाहिजे जिंकायला. आता 2 ओव्हर मध्ये 24 रन पाहिजेत. 87 मॅजिक करून दाखवणार का? ऍव्हरेज आहे 12 रन्स पर ओव्हर. 12 रन्स पर ओव्हर करू शकतात, कारण 11 झालेले आहेत, तसे 12 देखील होऊ शकतात. विकास आणि कॅच हातातला टाकलेला आहे विकासचा. प्रीतमने हातातून गेलेला आहे, चित्ता त्याच्यापर्यंत पोहोचलेला नाही किल्ल्यातला, त्याच्यामुळे चित्त्याची चपळाई काही आलेली नाही त्याच्याकडे. गचाळ क्षेत्ररक्षण, गचाळ. आता नाही पुढचा चेंडू आणि आउट. आउट झालेला आहे, आउट झालेला आहे, आउट. आउट झालेला आहे, आउट 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 आउट. आम्ही पाहिलेला आहे, वर गेलेला आहे, वर लागला बॉल, छताला लागलेला आहे, छताला. ढगात मारायची सोय इकडे नाहीये, थोडस जास्त जोर आलं. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुढचा चेंडू. संजोत वर्तक हे आंतरराष्ट्रीय कार्तीचे खेळाडू असल्यामुळे त्यांना ढगात मारायची सवय आहे, पण टर्फ क्रिकेटमध्ये चालत नाही असं. एकच एक धाव मिळेल, एका धावेने मला वाटतं काही होणार नाही. त्यांना 4 आणि 6 करताच प्रयत्न करावा लागेल. विकास आणि आउट. अशा रीतीने मॅच निश्चित चाललेली आहे.
आणि 87 ची अजून एक विकेट पडलेली आहे. फुल टॉस बॉलवरती आउट झालेले आहेत विकास. मॅच जोरात मारायचा प्रयत्न केला. मॅच हातात निसटून चाललेली आहे बहुतेक. बघूया पराग पडेल काय, पराक्रम करतात का, पराक्रम करतात बघूया. परंतु हातात आता चांगले क्षेत्ररक्षण, त्यांना गचाळ क्षेत्ररक्षणाचा फारच लागलेलं आहे मनाला प्रीतमला, म्हणून त्याने आता चांगलं क्षेत्ररक्षण धाव चेंडू आणि ढगात शतात. अजून एक ढगात आउट झालेला आहे. 87 ची पुढची विकेट गेलेली आहे. आणि आज आता आलेले आपले राजेश मांडोळे, ज्यांनी जे खूपच आता व्हायरल झालेले चित्या करता. आणि राजेश मांडोळे बिबट्याला पकडण्यात महत्वाची योजना ज्यांनी आखली होती, त्याची बंदूक बघून बिबट्या पळून गेला वसईतनं. आता आता बॅट घेतलेली हातामध्ये, आता बघूया बॅटने काय करतात ते. पुढचा चेंडू घेऊन बॅट असो की बंदूक, मांडोळे साहेबांचा फॅन क्लब वेगळाच आहे. आणि काय झालं रे, आउट आउट. आणि त्यात आउट झालेला आहे. शेवटची विकेट आहे मला वाटते 87 बॅटची. आणि एक चांगलं व्यक्तिमत्व नायब तहसीलदार शशिकांत आलेले आहेत. आणि निर्धाव गेलेला आहे चेंडू, बॅट आणि पायामधून गेलेला आहे निर्धाव चेंडू. गुड शॉट. आणि परंतु हातामध्ये आणि 1989 जिंकलेली आहे टाळ्या, जिंकलेली आहे टाळ्या, हायएस्ट स्कोर करून जिंकलेली आहे. मला वाटतं 89 चा परफॉर्मन्स बघून त्यांचे संघ मालक प्रशांत पाटील यांना इथे बोलण्यात हरकत नाही. आता